नमस्कार ले ले मी लतिका आज मी तुम्हाला पॉपलेट मसाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी दोन पॉपलेट घेतलेले आहेत ह्याला मी लिंबाचा रस लावून ठेवलेला आहे ते साफ करून घेते मसाल्यासाठी आपल्याला बघा कोथिंबीर लागणार आहे एक गड्डी लसूण आहे आणि हाय थोडस सुक खोबरं मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे अर्धा कांदा घेतलेला आहे असं उभा कापून अर्धा इंच आलं घेतले पातळ तुकडे काढून दोन हिरव्या मिरच्या येत्या आणि पुदिना थोडासा घेतलेला तर हे मी वाटण मिक्सरला करून घेते पॉपलेट बघा मी साफ करून घेतलेले आणि त्याला असं मधोमध मी कट मारलेले दोन दोन कट मारलेत मागून पुढं आणि पहिले मी लिंबू लावून ठेवलं होतं आणि नंतर बघा स्वच्छ धुवून घेतलेले तसे कट मारून घ्यायचे मसाला बघा बनवून घेतलाय मिक्सरला कढाई गरम करत ठेवली त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये बघा हा मसाला टाकून घेऊया गॅस बारीक करायचा आणि मसाला टाकून घ्यायचा सगळा आणि मसाला चांगला हलवून घ्यायचा मसाला टाकल्यानंतर बघा एक मिनिटभर परतून घेतलेला आहे त्यात बाकीचे पण मसाले टाकून घेऊया गॅस बारीक करायचा आणि मग मसाले टाकायचे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बघा हा छोटा जिरे पावडर आहे थोडीशी हळद गॅस बारीक केलेला आहे हलवून घेऊया मिरची पावडर आहे तिखटवाली पण आणि कलरवाली पण आहे हे दीड चमचे टाकले बघा छोट्या आकाराचा चमचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर आता हे सगळं आपण तेल सुट बघा बारीक गॅसवर परतून घ्यायचं जर मिडियम गॅसवर जरी घेतलं तरी चालेल तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये एक अर्धा तंबाटं टाकलं तरी पण चालेल आता हे मी परतून घेते तेल सुट बघा असा मसाला परतून घ्यायचा बघा तेल मस्त सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ टाकायचं हलवून घेऊया आणि गॅस जर आता बारीक करायचा गॅस बारीक केलेला आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केलेला त्यात आपण पाणी टाकून घेऊ थोडंसं पाणी टाकलेलं आहे बघा हलवून घेऊया मिक्स करून घेतल्या तर ह्याच्यावर आपण एक पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवूया बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं बघा मस्त असं झालेलं आहे मसाला घट्ट झालेला आहे हा आपल्याला ह्याच्यामध्ये अजून पॉपलेट टाकायचे आहेत बघा अशा पद्धतीने मसाला होतो कारण एवढं तर पाहिजेच आपल्याला कारण ही शिजलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोकम टाकायचे ह्याच्यामध्ये आपण पॉपलेट टाकून घेऊया आणि गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल नाही वाढवलेला जर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही मिडियम गॅसवर बी करू शकता ह्याच्यात थोडा आपण मसाला टाकून घेऊया आता हे झाकून ठेवूया एक आपण बारीक गॅसवर एक पाच ते सात मिनिट झाकायचं लई वेळ लागत नाहीला तशी जायला बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं बघा मस्त असे झालेलं पॉपलेट मसाला एक नंबर झाला आहे बघा एवढा घट्ट झाला आहे बघा ग्रेव्ही तर किती घट्ट झाली बघा अशा प्र आणि थंड झाली तर एकदमच घट्ट होईल बघा तर अशा पद्धतीत झालेले आहे तुम्ही करून बघा चवीला तर एक नंबर जसं हॉटेलसारखं असं लागेल रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा